नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज डिजिटल प्रभातच्या ऑफिसला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब निवृत्ती विनोदे हे आपल्या सोबत आहेत। खर तर संचालक आहेत आणि ते पण साखर कारखान्याचे। तर सगळ्यात महत्वाचा आणि प्रश्न असा आहे की साखर उद्योगासाठी मागील वर्ष कसं होतं, काय वाटतं आपल्याला? साखर उद्योगाकरता मागील वर्ष छान गेलेलं आहे। साखरेचे रेट पण व्यवस्थित होते, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना या पाणी वगैरे पण व्यवस्थित देता आली, तर त्यामुळे गेल्या वर्षी चांगलं खूप व्यवस्थित गेलेलं आहे। गेल्या वर्षी व्यवस्थित केले। आता सध्या पाहतो की आपण पावसाचा जो अनिश्चितता असेल किंवा कमी जास्तपणा असेल, त्याच्यामुळे काही पिकावरती म्हणजे ऊसावरती काही परिणाम होऊ शकतो का? हो, निश्चितच। आता चालू हंगामावरती निश्चितच त्याचा परिणाम होऊ शकतो, कारण का मुळातच पाऊस जूनला व्हायला पाहिजे होता तशा पद्धतीने झाले नाही, त्याच्यामुळे ऊसाची वाढ ही खुंटलेली असल्यामुळे त्याचे टनेजवरती आणि साहजिकच रेकवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो। आणि हंगाम माझ्या मते जानेवारी फेब्रुवारी पर्यंत चालेल। आणि जे क्रेशिंग ज्यांचे 5 लाख 6 लाख दरवर्षी क्रेशिंग होते, जेणेकरून कोणाचे 10 लाख पण होते, तर ते क्रेशिंग त्या पद्धतीने होणार नाही, या वर्षी होणार नाही। संत तुकाराम साखर कारखान्याची जी कॅपॅसिटी त्याची काय आहे, त्याबद्दल काय? संत तुकाराम साखर कारखान्याची कॅपॅसिटी मुळशी मावळचा ऊस तर राहीलच, पण आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे की बाहेरून म्हणजे खेड, शिरूर, हवेली, मुळशी आणि मावळी कार्यक्षेत्र आहे, तर त्या तीन तर ऊस येईलच, पण आमचा प्रयत्न आहे की भोरमधून सुद्धा यंदा आम्ही 25-30 हजार ऊस आणण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त हंगाम 4-4.5 लाख करण्याचा प्रयत्न करणार आहोत। साखर कारखान्यावरती सध्या गाळप क्षमता आणि इथेनॉलची निर्मितीचं काम तुम्ही म्हटलं होणार आहे, त्याबद्दल काय सांगा? आमचा आता जे स्टडी प्रोजेक्ट जवळजवळ फायनल झालेला आहे आणि आम्ही तो ह्या हंगामापासून चालू करून पुढच्या वर्षी मार्च एप्रिलला जे स्टडी प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्ष रन होईल। अच्छा, पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या मार्चला चालू होईल। एकंदरीत जे परिस्थिती पाहिली आपण जसं तुम्हाला म्हटलं की पावसाचं प्रमाणही फार कमी झालेलं आहे या वर्षी, तर एकंदरीत जे क्षेत्र आहे जसं तुम्ही सांगितलं की खेड, मावळ, मुळशी जो भाग आहे, एकंदरीत किती क्षेत्र सध्या ऊसाखाली आहे अंदाजे? साधारण 8-8.5 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे, पण त्याची यंदा काय परिस्थिती होणार आहे की पाऊस नसल्यामुळे जे टनेज आहे ना ते कमी होईल, त्याचा साहजिकच परिणाम शेतकऱ्यांना पण त्याचं ते नुकसान होणार आहे आणि जेणेकरून कारखान्यांना पण होईल त्याचं। बर, आता तुम्ही आरती करून आलात, सध्या पावसाचे प्रमाण कमी आणि बरस असं काय, गणेशाला आपण काय साखर घ्या? गणेशाला एकच विनंती केली की बाप्पा हा सीजन तर आता जमतेमध्ये जाईल, जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, पुढच्या वर्षी तरी व्यवस्थित होईल आणि परतीचा पाऊस जर जास्त झालाच तर धरणं जर भरली तर साहजिकच त्याचा परिणाम पुढच्या हंगामावरती होणार नाही आणि जास्तीत जास्त लागवडी दीपावली नंतर म्हणजे साधारण नोव्हेंबर डिसेंबर नंतर लागणी जे होतात ते जास्तीत जास्त होते। बापाला एक विनंती आहे की कमीत कमी परतीचा पाऊस तरी व्यवस्थित व्हावा हीच बापाच्या निकाळाचा। तर हे होते बाळासाहेब विनोदे, संतोष तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक आहेत। आपण त्यांनी चर्चा केली, सर तुम्ही आम्हाला वेळ दिला, थोडी बातचीत केली, तुमचा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा। धन्यवाद।